नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती याच्याबद्दल हा जी आर जवळजवळ 2-3 दिवसापूर्वी आलाच होता. 6 फेब्रुवारीचा हा जी आर आहे. तुम्ही बघितलाच असेल की जवळजवळ 11,000 जास्त वेकन्सी इथे येणार आहेत आणि त्या वेकन्सीसाठी मित्रांनो जवळजवळ 7वीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत जर तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही यापैकी कोणताही फॉर्म भरू शकता आणि तुम्हालासुद्धा एक महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळू शकता. त्या जी आरमध्ये जो मी मित्रांनो पाहिला असेल तुम्ही तर बाजूला बघू शकता, तो जी आर थोडा किचकट होता. म्हणजे आपल्याला परफेक्ट कळलं नसेल की या जी आरनुसार की किती वेकन्सी आहेत काय आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो मी असा विचार केला की चला थोडासा आपण हा किचकटपणा साईडला घेऊन कशाप्रकारे कोणत्या वेकन्सी आहेत, कोणत्या वेकन्सीसाठी किती तुम्हाला शिक्षण लागणार आहे हे थोडक्यात सांगून द्यावं. तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती SSGD किंवा आर्मी भरती याच्याबद्दल जर जास्त नॉलेज हवं असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असेल बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ते मित्रांनो सुरुवात आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचं आपला मराठी चॅनल. काही जणांना असं वाटतं की ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे तर असं नाही आहे. मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, जवळजवळ 2,863 पदं यामध्ये MPSCद्वारे येणारे जे जसं विवाह समुपदेशक आहेत किंवा ज्या गॅजेटेड पोस्ट आहेत या MPSCथ्रू येणार आहेत. त्याच्यानंतर 11,064 ज्या मी पुढे तुम्हाला वेकन्सी सांगणार आहे त्या TCS किंवा IBPS यांच्या दरम्यान येणार आहेत, म्हणजे यांच्याकडून त्या येणार आहेत. आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जवळजवळ 5,803 वेकन्सी आहेत आणि ह्या ज्या वेकन्सी आहेत म्हणजेच काय शिपाई आणि हमालसाठी आहे. तर या वेकन्सीज आपण मित्रांनो पाहिल्या तर ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वेकन्सी असतात त्या 7वी ते 10वी या पदांसाठी ठरलेल्या आहेत मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे काय, समजा 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असेल, 2 वर्ष, 3 वर्ष असेल, ते झाल्यानंतर तुम्हाला काढणार नाही आहे, तो रिन्यू होतो, तो पुढे पुढे चालत राहतो. त्यामुळे घाबरण्याची कोणती गरज नाही आहे, ते पुढे पुढे चालत राहणार म्हणजे तुमची थोडक्यात तुमची जी नोकरी आहे ती परमनंटच असणार आहे. तर आता मित्रांनो बघूया आपण कशाप्रकारे कोणकोणत्या वेकन्सी आहेत आणि कशा आहेत ते. टोटल जवळजवळ 11,064 वेकन्सी मित्रांनो. यामध्ये बेलीफ आहे 77, जॉब प्रोफाईल काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कोणत्या जॉब प्रोफाईलबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर बेलीफ 77 वेकन्सी आहेत मित्रांनो. यासाठीसुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं आहे. अभिसाक्ष लेखनिकसाठी 77, आता लेखनिक म्हणजे तुम्हाला कळलंच असेल काय आहे ते, यासाठीसुद्धा ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. विवाह समुपदेशक 154 वेकन्सी आहेत. यासाठी मित्रांनो तुमचं MSW जे तुम्ही ऐकलं असेल तर ते तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असणं इथं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अनुवादक आणि दुभाषी 395 ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं आहे. सहाय्यक शिरस्तेदार यासाठी ग्रॅज्युएशन हवं आहे. त्यानंतर शिरस्तेदारासाठीसुद्धा ग्रॅज्युएशन हवं आहे. त्यानंतर इथून पुढच्या ज्या वेकन्सी मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे याच्यासाठी सिम्पल तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुमचं टायपिंग, म्हणजे 100 वर्ड पर मिनिट इंग्लिश तुमचं टायपिंग असणं इथं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, न्याय लिपिकसाठी 277, लिपिकसाठी 77 वेकन्सी आहेत, टायपिंग असणं इथं गरजेचं आहे. लिपिक टंकलेखकसाठी 1,136 वेकन्सी आहेत. लघुलेखक ग्रेड 3 1,684 वेकन्सी आहेत. लघुलेखक ग्रेड 2 652 वेकन्सी आहेत. लघुलेखक ग्रेड 1 527 वेकन्सी आहेत. आणि कनिष्ठ लिपिक 4,782 आणि वरिष्ठ लिपिक 9,954. तर एवढे ह्या वेकन्सी आहेत मित्रांनो. यासाठी तुम्हाला मित्रांनो मी सांगितलं आहे की ज्या लिपिक किंवा लेखनिकच्या ज्या वेकन्सी आहेत यासाठी सिम्पल तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमचं टायपिंग असणं इथं गरजेचं आहे. बाकीच्या वेकन्सी आहेत मित्रांनोसाठी त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं आहे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे तुमचं शिपाई आणि हमालसाठी जे आहे ते तुमचं सिम्पल 7वी पास असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या वेकन्सी आहेत, अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याचसोबत तुम्हाला कोणत्या जर वेकन्सीची जॉब प्रोफाईल जाणून घ्यायची असेल, पूर्णपणे डिटेल माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशिका दांडोळीसह, अशिका दांडोळीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.